लाइव लेटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आम्ही आता आलो तानसा वाइल्ड लाइफ सेंचुरी मध्ये। इथे 55 वर्ष पूर्ण आले या अभयारण्याला आणि पहिला सेन्सेक्स पक्षी गणनेचं 3 दिवसाचं क्षेत्र इथे सत्र इथे आयोजित केलं उभे झाले आहेत। आता आपण जाऊया पक्ष्यांच्या एका अनोख्या सफरीला। ठाणे वाइल्ड लाइफ तानसा अभयारण्य उनकी तरफ से और अउल कंजर्वेशन फाउंडेशन उनकी तरफ से स्वागत करते हैं। जो भी हम सब पार्टिसिपेंट आए हैं तो हमें ये याद रखना है सबसे इम्पोर्टेंट कि 1972 एक्ट है। बोरोला मध्ये आमचा दुसरा दिवस। आज आम्ही टेकडी परिसर आलो आहोत आणि ह्या परिसरामध्ये असंख्य पक्षी आहेत। त्या पक्षी आम्ही बघण्यासाठी हाय, मी ध्रुव हुमने, माझं नाव ध्रुव हुमने। मी SYBSE स्टुडंट SIES कॉलेजमध्ये आहे, करंटली इन सेकंड इयर। मी तानसा वाईल्ड सेंचुरीमध्ये पहिल्यांदा आलो आहे आणि हा माझा फर्स्ट बर्ड सर्व आहे। खूप काय नवीन शिकायला भेटतं आहे आणि हा नवीन एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी। सगळ्यांचे पाय लाल जेव्हा आम्ही घेतले वरती जेवण आणला। तुझं नाव काय? विलास जयराम तनाठे। काय करता तुम्ही इकडे? मी वनमजूर। वनमजूर आहे। आपण आता कुठे फिरतोय? आता दक्षिण बोराला 957 मध्ये 57 मध्ये फिरतोय आपण। आणि आपण ज्या कुटीमध्ये होतो, चौकी म्हणतो काय म्हणतो, झोपडी झोपडी, कोणती झोपडी दिली ती? 959 मध्ये। हा, तिथे आपण कुठे निघालो? तू कसं गेलो? आपण 59 मधून 957 मध्ये आलोय आणि कुठे कुठे आलो आपण? आता आता तिथे झोपडीवर म्हणजे 959 मध्ये। तुम्ही केव्हापासून काम करता? तरी 12 वर्ष 12 वर्ष झाले। कोणी प्राणी बघितले का आतमध्ये तुम्ही? हो बघितलं। काय काय बघितलं? हरिण, ससा, अच्छा, डुकर, अच्छा, बिबटे बिबटे दिसले? बिबटे पण दिसले। दिसले का? अजून काही पक्षी पक्षी बघतात? पक्षी भरपूर आहेत। अच्छा, वन्य अभयारण्यामध्ये या अभयारण्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी प्राणी बघायला मिळतात। पण येण्याचं निमित्त आहे इथलं पहिलं बर्ड सेन्सेक्स। या बर्ड सेन्सेक्ससाठी देशभरातून 35 पक्षीमित्र आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत। आणि याच्या मी वन्यजीव व्यवस्थापनमध्ये MSc केलेला आहे आणि आज इथे आपण आलेलो आहोत पहिल्या तानसा वाईल्ड लाईफ बर्ड सेंचुरीच्या सर्वेसाठी, पक्षीगणनेसाठी। सो बरंचसा आम्ही फिरत आहोत इथल्या जंगलांमध्ये आणि बरेचसे पक्षी जे आहेत तर ते शोधतो आहेत, काही पक्षी दिसत आहेत। अनुभव कसा आला रात्री? आणि हो, अनुभव जर इथे म्हटलं तर जसं की आपण सांगतोय की वाईल्ड लाईफ सेंचुरी आहे, सो त्याच्यामुळे फक्त आणि फक्त प्राण्यांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट
रात्रीचा अनुभव म्हणायचं तर नो नेटवर्क मोबाईलला आणि अख्खा काळोखी रात्र आणि वरती चांदण्या आणि समोर आमच्या तानसाचं डॅम असल्यामुळे सो तो जो अनुभव आहे तर तो आत्तापर्यंत अनुभवलेला अगदी सर्वोत्कृष्ट आपण अनुभव म्हणू शकतो माझा तो. आमच्या सेंटरपासून हे गाव आहे 3 किलोमीटर जंगलातला रस्ता. हे जंगलाच्या रस्त्यामधून आम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी दिसले. गावात आल्यानंतर गावाचे जे घरं बघितले त्या घराची रचना अत्यंत वेगळी, अत्यंत स्वच्छ गाव. प्रत्येक घराच्या समोर अंगण सावरलेलं घर, अत्यंत घरामध्ये स्वयंपाकघर असेल तर त्यांचे विविध रूम्स असतील, अत्यंत स्वच्छ रूम इथे बघायला मिळाले. अशी स्वच्छता जर सगळीकडे झाली तर नक्कीच आपलं शहर सुधारेल. आणि ह्या जंगलांमध्ये हे जे गाव आहेत या गावांमधून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे. आणि प्लेट आहे तर काढता येते भाजी. हा हा भाजी प्लेट मध्ये काढून मग नंतर टाकत आपण. रॉबर्ट टेल तानसातला हा आमचा 3रा दिवस, शेवटचा दिवस. सकाळी 7 वाजता आम्ही पुन्हा सुरू झालो पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी. आणि आज 11 वाजता सगळे एकत्र येऊन कोणकोणते पक्षी बघितले हे तिथे आम्हाला समजणार आहे. आज आम्ही ते सकाळी सगळे घोबऱ्यांचे आवाज ऐकले. नदीच्या तलावाच्या बाजूला आमची चौकी असल्यामुळे, घर असल्यामुळे, झोपडी असल्यामुळे आम्ही तिथे खूप रात्री आणि सकाळी पक्ष्यांचे आवाज ऐकले. ह्या परिसरातसुद्धा ते बघतात अत्यंत शांत, एकही माणूस नसलेला, फक्त पक्षी आणि प्राणी यांचंच हे खरं जंगल. त्या जंगलातली ही अनोखी सफर आपण आज घडवत आहोत.
अरे मी इकडे आलो, मी बोट घेऊन आम्ही इकडे आलो इथे यांना नेला. आम्ही आता जो उभा आहोत ते बोराळा या आमच्या पर्णकुटीजवळ या इथे आम्ही राहिलो होतो. आज तिसरा दिवस आहे. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. इथे 3 दिवसामध्ये आम्ही अनेक प्रकारचे पक्षी बघितले आणि हे सर्व बघून ह्या टापूवर जो आहे इथे कोणीच येत नाही, पर्यटकांना बंदी. पण वन विभागाने बर्ड रेस्क्यूसाठी दिलेल्या परवानगीमुळे आम्ही आज या ठिकाणी आलो आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करून आम्ही पुन्हा सेंटरकडे चाललो आहोत. धन्यवाद. जंगलामध्ये फिरती करून बरेच पक्ष्यांचे फोटो काढले, त्याबद्दल आम्हाला ज्ञात केलं आणि आमच्याप्रमाणे जे आम्हाला लोकल नाव माहीत होती त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते त्यांचं इंग्लिशमधले काय ते नाव सांगायचे आणि त्याप्रमाणे एकदम हुशार व्यक्तिमत्व आहे तिघांचं पण. त्यांचा हा मला पुढील जीवनामध्ये फायदा नक्कीच होईल. काम करत असं विचारलं जातं. मग आता हा जो सर्वे झाला आहे जवळजवळ हा सर्वे आपला पूर्ण अभयालयाचा झाला. कमीत कमी आमच्याकडे चारही रेंजला आणि आमच्याकडे पण माहितीसाठी असणं गरजेचं आहे. म्हणजे डिटेल ते कलर फोटो लोकेशन करून आले ते आम्हाला म्हणजे कमीत कमी आता असं दांडी वगैरे त्यांच्यामुळे आणि म्हणजे ज्या ज्या भागात आता बोरवडा तानसा वन्यजीव अभयारण्यामध्ये त्यांचा आज हा 53 स्थापन दिवस आहे आणि या स्थापन दिवसाच्या निमित्ताने तानसा अभयारण्यात फर्स्ट टाईम पक्षी अभयार सर्वे ठेवण्यात आला होता. त्यामध्ये माझ्याकडच्या खडी रेंजमधील बोराळा या परिमंडळामध्ये बोराळा संरक्षण कुटीवर आमची पक्षी अभयारण्याचे बोराळा म्हणून सर्वे करणारे आहेत आणि अजून खूप त्याची टीम आहे आणि खूपच छान असा सर्वे या ठिकाणी केलेला आहे. जवळजवळ 40 ते 50 व्हॉलंटियर या ठिकाणी आलेले होते आणि त्या निमित्ताने या ठिकाणी जवळजवळ 180 ते 200 आसपास पक्ष्यांची नवीन नोंदणी करण्यात आली आणि त्यामध्ये काही यापूर्वी आयडेंटिफिकेशन न झालेले पक्षी आयडेंटिफाय करण्यात आले आणि ऑल ओव्हर या 3 दिवसामध्ये या सर्व आयडेंटिटी या तानसा अभयारण्यामध्ये नाव उंच होईल आणि सगळीकडे होईल आणि काय आहे अभयारण्यामध्ये तिथलं बायोडायव्हर्सिटी कसं जपलेलं आहे याचं सर्व म्हणजे सर्व ही प्रकाश